गोवा जसा मंदिर मशीद किंवा गिरजाघरांसाठी प्रसिद्ध आहे, निसर्ग सौंदर्यासाठी इथली हिरवीगार वनराई समुद्र किनारे याच्यासाठी प्रसिद्ध आहे, तसंच अशी हिरवीगार वनराई शेत आणि बांध यांच्यासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. गोव्याबाहेरचे लोक खास करून या सगळ्या गोष्टींना तर भेटी देतातच, पण त्याचप्रमाणे अलीकडे असंही झाले की शेत बघायलाही त्यांना आवडतात, कारण त्यांच्या इथे हे खरोखरच दुर्मिळ असं चित्र असतं की जेथे हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी असं बाकी बाबांनी म्हटलंय. तर असंच एकदा फोंडेच्या इथे एका बांधावर एक प्रेमी युगुल संध्याकाळच्या वेळी गप्पा मारत बसलेलं होतं आणि दोघेही पुढच्या भविष्याच्या स्वप्न बघत होते, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून, एकमेकांचा हात हातात घेऊन आणि एकमेकांना अनेक वचनं देत होते, आणाभाका घेत होते. तर हा जो प्रियकर असतो तो प्रेयसीच्या डोळ्यात बघून सांगतो की प्रिय, मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतंय, प्रिय मला तुझ्या डोळ्यात चंद्र दिसतोय, मला तुझ्या डोळ्यात तारे दिसतंय, मला तुझ्या डोळ्यात अख्खं आभाळ दिसतंय, मला तुझ्या डोळ्यात सूर्य दिसतोय, मला तुझ्या डोळ्यात फुलांचे ताटवे दिसतंय, मला तुझ्या डोळ्यात उद्याचे आपण दोघं दिसतोय, असं त्याचं चाललंय की मला तुझ्या डोळ्यात हे दिसतंय, मला तुझ्या डोळ्यात ते दिसतंय. तर शेताच्या बांधावर हे दोघं उभे होते आणि त्या बांधा शेतामध्ये एक हाफपॅन्टवाला म्हातारा काम करत होता, तर ते सगळं ऐकतोय बरं का. आणि हे सगळं ऐकून झाल्यावर तो तिथे वर येतो आणि म्हणतो की त्या मुलाला हात लावून म्हणतो की अरे बाबा मका सांग, तुझ्या त्या चेडवाच्या डोळ्यात तुका सगळे दिसता बरं आहे, मका सांग पणजेच्या फोण्या पावपी निमडी बस सुटली रे बस स्टँडा वेल्या, मग सांग पळया म्हणजे चेडे अजून बरा पाहू ना. आपण पुढे वळे पाहण्यावरून सुचेल आठवलं मला. या पुढचं गीत आर डी बर्मन यांचं संगीत आहे आणि रेना बीत जाय तन्वी ऐकवणार आहे, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आम्ही राजेश खन्ना यांना समर्पित करतोय. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं, तर हे गीत त्यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करतोय.